आधी फेमस आहे. आपल्याकडे मोजकेच असे मसूर पनीर मसाला काजू करी पालक पनीर दाल फ्राय दाल दडका आणि बैंगन मसाला आमचे सहा भाज्या त्याच्याबरोबर प्लेट रोटी आणि बटर रोटी आणि चपाती देतो आणि जिरा राईस देतो आणि खास करून मटक्यातलं दही असतं त्यावर पॅकिंगला रोटी शिट देतो. जेव्हा जेव्हा मी इकडे येतो त्यावेळेस इतकं मसूर खाल्ल्याशिवाय बाहेर याची चव फारच वेगळी आहे आणि बाहेर डाव्या व्यतिरिक्त वगैरे खाण्यापेक्षा तिथं जेवण खूप छान. पार्सल घेऊन आम्ही घरी आलेलो आहे, चला तर मग पार्सल उघडतो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे आपण तीन भाज्या मागवलेल्या आहेत ज्याच्यात आहे अख्खा मसुरा आणि इथं तुम्ही बघू शकताय पनीर मसाला आणि तिसरी भाजी आहे बैगन मसाला. चला तर मग हे उघडतो मी पाकिट आणि तुम्हाला दाखवतो. हे अख्खा मसुरा शिवराज ढाबा अख्खा मसुरा खूप स्पेशल भाजी आहे त्यांची फेमस अशी आणि हा आहे बैगन मसाला. तर ह्याच्यामध्ये एक मोठं वांगं येते त्याची पण आपण टेस्ट बघूया. त्याचबरोबर आपण मागवलेलं आहे पालक पनीर आणि इथं रोटी मागवलेली आहे आपण. तेव्हा ही बटर रोटी आहे ज्याची किंमत आहे 25 रुपये आणि ही नॉर्मल जी रोटी आहे ती आहे 15 रुपयाला. चला तर मग टेस्ट बघूया. हा हा आणि भाजी अजून खूप गरम आहे. हा हा अख्खा मसुरा यांचा स्पेशल आहे. छान अशी टेस्ट आहे. पनीरचे केवढे मोठे मोठे पीस आहेत बघू शकताय, केवढे मोठे पनीरचे पीस आहेत बघू शकताय. चालतं मग टेस्ट बघूया आपण. थोडस कट करून घेतो. पनीर मस्त सॉफ्ट आहे. थोडीशी भाजी घे. हा हा खूप मस्त आहे. मस्त भाजी जरी खाल्ली तरी खूप छान जाऊ लागते. तर हा आहे बैगन मसाला, त्याच्यात मस्तपैकी एक मोठं वांग आणि भरपूर असा मसाला आहे. चल रोटी बरोबर जरा टेस्ट बघूया आपण. तिन्ही भाज्या खूप छान आहेत, म्हणजे मसाला वगैरे एकदम परफेक्ट आहे, म्हणजे जास्त असं तिखट नाही किंवा जास्त मसाला वगैरे असं काही नाही. खूप छान भाजी आहेत. पर्सनली बैगन मसाला मला खूप आवडला. अख्खा मसुरा तर छानच आहे आणि त्याचबरोबर पालक पनीर पण खूप छान आहे. तर ह्याच्या आधी तुम्ही पण शिवराज ढाब्यामधून पार्सल घेऊन गेला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि भाजीचे टेस्ट वगैरे खूप छान आहेत तर तुम्ही नक्की एकदा शिवराज ढाबा कराडची जे सांगलीतली शाखा आहे तिथं नक्की एकदा व्हिजिट करा. खूप छान असं जेवण आहे पण फक्त पार्सलसाठी असतं, तर एकदा पार्सल आणा छान असं दोघं तिघं खाऊ शकतात. ओके आणि इथला पत्ता काय येतो? कॉलेज कॉर्नर सांगली माधवनगर रोड दुर्गामाता मंदिर क्षेत्र. ओके आणि टायमिंग काय असतं आपल्या इथला? सकाळी 11 ते रात्री 10 पर्यंत कंटिन्यू चालू. कंटिन्यू चालू. सुट्टी असते कधी? सुट्टी नाही. सुट्टी नसते. साधारण किती वर्ष झालं आपल्या हॉटेलला? हे पार्सल शाखा चालू 2 वर्ष झाले. 2 वर्ष. तिसऱ्या वर्षाला मी पदार्पण केलेलं आहे. आणि इथं फक्त पार्सल मिळतं? ओन्ली पार्सल. पार्सलसाठी असते. तर मित्रांनो इथं पार्सलसाठी खूप गर्दी असते आणि तितके छान इथले पदार्थ आहेत.